जिल्ह्यात दोन दिवसांपासून सततधार पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने रविवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाचा कहर कायमच असल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने उघाड दिली होती. दरम्यान सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने कहर सुरू केला. हवामान विभागाने 11 ते 15 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बेंबळाचे 20 तर अडाण व अरुणावती प्रकल्पाचे प्रत्येकी 5 दरवाजे उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. यावर्षीच्या पावसाने गतवर्षीचा रेकॉर्ड मोडला असून 101 पैकी तब्बल 95 महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.